तरी आता खरं म्हणजे निवडणूक आयोगानं शिमग्याची घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून शिमगाच शिमगा आहे. आ कोणत्या व्यासपीठावरून फक्त एकमेकाच्या विरुद्ध बोंबाच मारल्या जातात. त्याच्यामुळे आता शिमग्याचं महत्त्व जे होतं एकेकाळी तो शिमगा राहिला नाही. आता जनतेला रोज शिमगा पाहायला मिळतो. बातम्या लावलं की शिमगा, बाहेर गेलं की शिमगा. हा ठीक आहे, एकदा हा जो शिमगा सध्या सुरू आहे पक्षफोडीचा, आरोप प्रत्यारोपांचा, चिखलफेकीचा, अटका बेकायदेशीर, हा शिमगाच आहे. हा लवकर संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि पुढल्या वेळचा शिमगा हा आपला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक धार्मिक उत्सव म्हणून साजरा करू, याच आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रामध्ये शिमग्याला फार महत्त्व आहे. होळी ही या राज्यातली वेगळी आहे, इतर प्रांतातली वेगळी आहे. या होळीमध्ये अनेक अमंगल गोष्टींचं दहन केलं जातं, जाळून टाकतो आपण, पुरून टाकतो आपण. तर या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झाला आहे. या महाराष्ट्रामधली संस्कृती रसातळाला लागेल, या महाराष्ट्रावरती संकट येत आहेत. ही सगळी संकट, ह्या अमंगल प्रवृत्ती या वेळेला आपण या होळीमध्ये दहन करून टाकू, एवढीच आमची अपेक्षा आहे. हुकुमशाहीचं दहन करायला सुरुवात केली आहे. संविधान वाचवण्यासाठी संविधान वाचवणं ही काळाची, देशाची, राष्ट्राची नव्हे तर जगाची गरज. भारतातलं संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे आणि हे सरकार, देशातलं सध्याचं सरकार हे रोज उठतं आहे आणि संविधानावरती एक घाव घालत आहे. संविधान आज विकलांग झालेलं दिसत आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मान्य केलं आहे. या देशातल्या संविधानाला सगळ्यात जास्त धोका राज्यकर्त्यांपासून आहे. त्याच्यामुळे संविधान वाचवणं आणि संविधानावर जे हल्ला करतायत त्यांचं त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली, त्याला जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतूनं झालेली युती होती. त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं, विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल. आणि महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे त्याच्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही तेव्हा दोन नेत्यामधली भूमिका होती. आणि स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर ह्यांच्याबरोबर ती घोषणा केली, तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उचलली. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे, ते एकत्र आले त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला. त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकरण जास्त करावं ही भूमिका होती. पण विधानसभा, महानगरपालिका या लेवलला, या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा, उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते. आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं. जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं.
पण दुर्दैवाने तसं झालं नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला. हा 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं की राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं या देशामध्ये मजबूत संविधानाचं, मजबूत लोकशाहीचं, ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदाराने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. जागावाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागेपुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसून भावनिक विषय आहे.